नमस्कार कृषी मित्रांनो मी निलेश सदार तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण आजचा जो टॉपिक घेतलेला आहे तो म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था टॉपिक घेण्याचं कारण की दोन हजार अठरामध्ये जे काही ॲग्री एम पी एस सी प्रश्न विचारले होते तर यामध्ये जवळपास भारतीय अर्थव्यवस्थेवर अठरा दोन हजार अठरामध्ये जवळपास चौदा प्रश्न विचारले होते आणि तुम्हाला माहिती आहे की आपण या याआधी जे काही भारतीय अर्थव्यवस्था आहेत याचे काही व्हिडिओ आपण बघितले होते या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे चाप्टर घेतले होते ते महत्त्वाचे म्हणजे उद्योग त्याच्यानंतर दारिद्र्य जी डी पी आणि जे काही प्रश्न विचारले आहेत ते प्रश्नसुद्धा यावरच विचारलेले आहेत तर आपला जे टॉपिक देईल आपल्या सिलेबसमध्ये दे अर्थव्यवस्थेचा तर ते देईल इंडियन इकॉनॉमी रोल ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडियन इकॉनॉमी आणि इम्पॅक्ट ऑफ एल पी जी मीन्स ग्लोबलायझेशन्स लिबरलायझेशन्स प्रायव्हेटायझेशन्स ऑन इंडियन इकॉनॉमी असा आपला टॉपिक आहे तर आज आपल्याला बघायचे तर ते म्हणजे प्रश्न अर्थव्यवस्थेचे दोन हजार अठराला विचारलेले होते आणि दोन हजार अठराला चौदा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेवर विचारले होते त्याच्यातला आजचा पहिला प्रश्न आपण जो बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे आपला हा जो भारतीय अर्थव्यवस्था टॉपिक आहे आणि या टॉपिकमधला जो एक घटक आहे तो म्हणजे दारिद्र्य याच्यावर प्रश्न विचारला होता तो प्रश्न असा विचारला होता की डॉक्टर व्ही एम दांडेकर डॉक्टर व्ही एम दांडेकर व निळकंठ रथ या नामांकित अर्थतज्ज्ञांनी निश्चित केलेल्या दारिद्र्य नुसार एका व्यक्तीस कमीत कमी, कमी प्रतिदिन किती डायट मिळाले पाहिजेत म्हणजे कॅलरी किती भेटल्या पाहिजेत असा प्रश्न विचारलेला होता तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते उत्तर तुम्हाला आधी सांगतो ते उत्तर आहे नंबर एक उत्तर काय आहे नंबर एक कोणतं उत्तर आहे आपलं नंबर एक नंबर एक म्हणजे बावीसशे पन्नास कॅलरीज हे काय आपलं उत्तर आहे आता हा प्रश्न तुम्ही जर फर्स्ट टाईम जर दारिद्र्य नावाचं चॅप्टर वाचला असेल किंवा आपले जे व्हिडिओ बघितले असतील आपल्या व्हिडिओमध्ये मी दारिद्र्याचं जे चॅप्टर चा आहे त्याचे तीन व्हिडिओ बनवले आणि एकदम डिटेलमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन्स दिलेले आहे तर तुम्ही जर एकदाच जर वाचला असेल तर हा प्रश्न तुम्हाला जे काही ऑप्शन्स येतं हे एलिमिनेट करूनसुद्धा सॉल्व करता येतो आता ऑप्शन्स एलिमिनेट करायचे कसे तर आता जर तुम्ही फर्स्ट टाइम जर ते चॅप्टर वाचला असेल तर त्याच्यात तीन हजार कॅलरीज जे दिलेले आहेत तर हे एलिमिनेट होईल त्याच्यानंतर अठ्ठावीसशे पन्नास कॅलरी हा सुद्धा एलिमिनेट होईल कारण हे सुद्धा त्याच्यात नाही आहे आणि सव्वीसशे पंचावन्न कॅलरी हे सुद्धा नाही आहे तर हे ऑप्शन जर तुम्ही एलिमिनेशन्स केले तर तुम्हाला या प्रश्नाचं सहज उत्तर मिळू शकते यासोबतच जर तुम्हाला एक न एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये एक गट नेमला होता तर त्या गटाने ग्रामीण भागातील व्यक्तीला दोन हजार चारशे ग्रामीण भागातील व्यक्तीला किती दोन हजार चारशे कॅलरीज दोन हजार चारशे कॅलरीज एवढं डाएट सांगितलेलं होतं आणि सी रंगराजन जी समिती होती हिनंसुद्धा ग्रामीण भागासाठी काय केलं आहे या समितीनं ग्रामीण भागासाठी एकवीसशे पंचावन्न ग्रामीण भागासाठी किती सांगितलं होतं एकवीसशे पंचावन्न किती सांगितलं आहे एकवीसशे पंचावन्न एकवीसशे पंचावन्न आणि शहरी भागासाठी वीस नव्वद असं यांनी श्रीरंगराजन पॅनलनी सांगितलं होतं याच्यानंतरचा आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा आहे दुसरा प्रश्न हा विचारलेला आहे कृषी योजना म्हणजे कृषीच्या ज्या काही योजना आहेत याच्या संबंधित दुसरा प्रश्न आहे यांना विचारलं आहे की बा कृषो योजना यामध्ये एका छत्राखालील शासनाच्या खालील दिलेल्या योजनेचा समावेश होतो म्हणजे जी काही एक कृषो योजना आहे तर या योजनेमध्ये शासनाच्या खालीलपैकी कोणत्या योजनेचा समावेश होता असा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं त्यांनी आन्सर तुम्हाला आधी सांगून देतो या प्रश्नाचा आन्सर हे आन्सर नंबर डी आन्सर काय आहे याचा आन्सर डी हे वरील सर्व आन्सर काय आहे डी वरील सर्व तर याच्यात त्यांनी पहिल्या ऑप्शन्समध्ये दिलं होतं बा कृषी गणना आणि सांख्यिकीवर एक एकात्मिक योजना दुसरं दिलं होतं फलोत्पादन समन्वित विकासासाठी मिशन्स तिसरं दिलं आहे राज्यभूमी विकास बँकेच्या कर्जरोखामधील गुंतवणूक चौथं जलसिंचन आणि पाच तृणधान्य व भाजीपाल्यासाठी किंमत स्थिरीकरण अशा ह्या योजना होत्या असे त्यांनीही दिलेलं होतं तर याचा आन्सर मी तुम्हाला सांगितलं की ह्यावरील सर्व योजना होत्या ह्या कृषी नोती योजनेमध्ये काय होत्या अंतर्भूत होत्या म्हणजे आपल्याला काय करायचं येतं ज्या काही ये सध्या शासनाच्या योजना चालू येतं म्हणजे जुन्यासुद्धा आणि नवीनसुद्धा कोणत्या हो नवीनसुद्धा जर नवीन, नवीन म्हटलं तर तुम्ही आपल्या प्रधानमंत्री किसान योजना मी त्याचा एक नवीन व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जी लिंक दिलेली आहे लिंक त्या लिंकमध्ये बघून घ्या कारण मी याच्यावर ऑलरेडी ज्या काही योजना आहेत तर त्या योजनेवर व्हिडिओ बनवलेला आहेत तर यामध्ये कोणकोणत्या योजना करायच्या आहेत तुम्हाला नवीनमध्ये पी एम किसान योजना करायची आहे त्याच्यानंतर प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना करायची आहे त्यासोबत तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान योजना करायची आहे ह्या योजना आणि त्यासोबत ज्या आपल्या काही ज्या जुन्या योजना येतात तर त्यासुद्धा योजना आपल्याला करायचं आहे मी याचा लवकरच एक व्हिडिओ घेऊन येईल ज्या काही ॲग्रीकल्चरची योजना आहेत तर त्याच्यानंतर एक तिसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे तिसरा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेलं आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये विचारलं विचार की भारतातून निर्यात होणाऱ्या मालापैकी खालीलपैकी कोणत्या सेक्टरमधून अलीकडील काळामध्ये म्हणजे सन दोन हजार अकरा बारापर्यंत सर्वात जास्त निर्यात होती मूल्यामध्ये आता मूल्यामध्ये त्यांना सांगायची होती ही निर्यात कोणती होती तर याचा ऑप्शन्स तुम्हाला सांगतो याचा ऑप्शन्स हे दोन याचा ऑप्शन्स काय दोन औद्योगिक उत्पादने याचा ऑप्शन्स काय दोन औद्योगिक उत्पादने तर औद्योगिक उत्पादनाची निर्यात सगळ्यात जास्त होती किंवा दोन हजार अकरा बारा तर तुम्हाला दोन हजार सोळा सतरापर्यंतसुद्धा हे करावं लागेल कारण काय आहे की याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेले येतं तुमच्या पी एस आय एस टी आय यालासुद्धा विचारले राज्यसेवेलासुद्धा विचारले आणि ॲग्री एम पी एस सीलासुद्धा विचारले आणि हा टॉपिक सेम तुमचा पी एस आय एस टी आयचे जे काही पी एस आय एस टी आयचा जो काही सिलेबस देईल इकॉनॉमिक्सचा त्यामध्ये दे सुद्धा विचारला आहे त्याच्यामुळं तेही ते प्रीवियस क्वेश्चन्स पाहणं गरजेचं आहे कारण ॲज इट इज प्रश्न पडू शकतात पडलेले आहेत तर त्यानंतरचा आपल्याला चौथा प्रश्न जो बघायचा आहे तर चौथ्या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं आहे की मोठ्या उद्योगांची मक्तेदारी आणि प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती नियंत्रित करण्याच्या उद्दिष्टाने भारत सरकारने भारत सरकारने एकाधिकारिता व प्रतिबंधात्मक व्यापार पद्धती कायदा सणमध्ये अवलंबन केलेला आहे तर याचा मी एक औद्योगिक नावाचा जेव्हा जवळपास चार व्हिडिओ बनवलेले आहे तर त्यामध्ये तुम्हाला याचा पर्याय सापडेल आलं का लक्षात तुम्हाला याचा काय होईल पर्याय सापडेल तर याचा आन्सर हे नंबर वन एकोणीसशे एकोणसत्तरचा कायदा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की एम आर टी पी या कायद्याऐवजी हो दोन हजार दोनमध्ये दोन हजार काय दोन का हजार दोन दोनमध्ये एक स्पर्धा कायदा सुद्धा आणला होता शो एक कायदा लक्षात घ्या अलग लक्षात मग हे जे जे काही चॅप्टर आहे आप आपल्याला तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जे मी काही जे व्हिडिओ बनवले आहेत त्याच्या आधी औद्योगिकचे औद्योगिककरणासाठीचे का जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला डिटेल त्याचं एक्सप्लेनेशन्स दिलेलं आहेत त्याच्यानंतर पाचवा प्रश्न होता पाचव्या प्रश्नामध्ये विचारलं होतं की बा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खालीलपैकी कोणती संस्था शेतीपासून शाश्वत स्वरूपाचे उत्पादन मिळवण्यासाठी कार्यरत असते तर तुम्ही हे इलिमिनेशन्स पद्धतीने तुम्ही हे कॅन्सल करू शकता का लक्षात इलिमिनेशन्स पद्धतीनेही तु इथं काय करायचं आहे तुम्हाला ऑप्शन्स कॅन्सल करू शकता युनोतमा माहिती ही ॲग्रिकल्चरशी निगडित नाही आहे डब्ल्यू एच ओ माहिती ही ॲग्रिकल्चरशी निगडित नाही आहे आता आय आर आय आहे पण काय म्हणते आंतरराष्ट्रीय खाली कोणती संस्था शेतीपासून शाश्वत स्वरूपाचे उत्पादन कार्यरत करण्यासाठी म्हणते तर त्याचं ऑप्शन्स काय आहे तुमचं नंबर चार त्याचं ऑप्शन्स काय नंबर चार एफ ए फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन त्याला अन्न व कृषी संघटना असे म्हणतात या ही जी काही हो एफ का ए याची स्थापना झालेली आहे सोळा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीसला काय झालेली याची स्थापना झालेली आहे आणि याचं हेडक्वॉर्टर कुठं आहे रोमला याचं हेडक्वॉर्टर कुठं आहे रोम रोम कुठं आहे इटलीमध्ये त्याच्यामुळं हाही क्वेश्चन्स एकदम सिंपल होता आपलं जे बुक आहे ॲग्री एम पी एस सी पूर्वपरीक्षेचं त्या बुकमध्ये मी काय मी काय केलेलं आहे की के जे ज्या काही ॲग्रिकल्चरच्या इम्पॉर्टंट संस्था आहेत तर त्या बुकमध्ये मी त्यांच्या माहिती दिलेली आहे आणि सोळा ऑक्टोबरला ही संस्था स्थापन झाली आणि तो सोळा ऑक्टोबर हा आपण जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा करतो तर त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बघू नेक्स्ट क्वेश्चन सहावा क्वेश्चन्स बघू या सहाव्या क्वेश्चन्समध्ये विचारलं आहे की बा माहिती तंत्रज्ञान धोरण अधिनियमात करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिलं राज्य असून सन दोन सण रिकामी जागामध्ये महाराष्ट्रात पहिले माहिती तंत्रज्ञान धोरण जाहीर केले आलं का लक्षात तर याचा ऑप्शन्स हे नंबर दोन याचा ऑप्शन्स काय आहे नंबर दोन हे नंबर दोनमध्ये म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये काय केलेलं आहे हे महाराष्ट्रात सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पहिले माहिती तंत्रज्ञान धोरण आणि दोन हजार तीनमध्ये माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा धोरण हे काय केलं हे अवलंबलेलं आहे म्हणून हा एक लक्षात घ्या म्हणजे आपल्याला जे काही आणि हे हे जे काही हे तर धोरणं ज्या काही औद्योगिक ये धोरणं मा येतं माहिती तंत्रज्ञान धोरणं आहेत हे आपण औद्योगिक नावाचं जे चाप्टर पा या यूट्यूबला याच्याआधी टाकलेले आहेत लिंक ते पाहिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सापडेल त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे सातव्या प्रश्नामध्ये विचारलं की सन रिकामी जागामध्ये भारतात आय ए डी पी एकत्रित शेती जिल्हा कार्यक्रम म्हणजे त्याला आपण इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आखण्यात येऊन सखोल शेतीचा प्रयोग याद्वारे करण्यात आलेला आहे म्हणजे सरळ सरळ हे किंवा याच्यात त्यांनी काय योजना विचारलं आहे की जो काही आपला इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आहे तर याची डेट विचारलेली आहे तर ती डेट हे तुम्हाला याचं ऑप्शन्स जर सांगायचं इथे त्या तर ती आहे एकोणीसशे साठ म्हणजे याचा पहिला ऑप्शन करेक्ट राहील की आहे एकोणीसशे साठ सदर कार्यक्रम हा जो आय ए डी पीचा कार्यक्रम आहे हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये चालू केला होता कोणत्या पंचवार्षिकमध्ये सेकंड फाइव इयर प्लॅनमध्ये काय केलं होता हा पण प्रोग्राम चालू केला होता मी दुसरे पंचवार्षिक योजनेचा एक व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये मी याचं डिटेल सांगितलेलं आहे आणि या ही जी काही एकत्रित शेती जिल्हा कार्यक्रम होता तर याचं उद्देश होतं की बा कृषी क्षेत्रात उत्पादन वाढवणे व वा आधुनिक कृषी कृषीप्रणे प्रणालीचा स्वीकार करणे हा उद्दिष्ट होता इंटिग्रेटेड ॲग्रीकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्रामचा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स बघू सातवा सॉरी आठवा आठवामध्ये विचारलं आहे की भारताचं जी एन पी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्न हे खालीलपैकी कोणत्या परिणामामध्ये मोजल्या जाते तर मी याचासुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे एकदम डिटेल याचा व्हिडिओ बनवलेला आहे जवळपास या एकाच चॅप्टरवर मी दोन ते तीन व्हिडिओ बनवले जेणेकरून दोन व्हिडिओ आणि एक मागचे जे काही प्रश्न विचारलेले आहेत कारण हा टॉपिक पी एस आय एस टी आयलासुद्धा आहे सुद्धा याच्यावर विचारलेले आहेत त्याच्यामुळं आपल्याला ते क्वेश्चनसुद्धा काय करावं लागतील अंडरस्टँडिंग करून घ्यावं लागतील जेणेकरून कधी कधी तिकडली क्वेश्चन्स इकडं विचारू शकतात काय करू शकतात विचारू शकता तर याच प्रश्नाचं उत्तर आहे याच्या तीन याचं उत्तर किती आहे तीन आर्थिक परिणामामध्ये मोजतात तर तुम्ही आता याचं ऑप्शन सुद्धा काय करू शकता इलिमिनेशन्स पद्धतीनं काढू शकता आलं का लक्षात त्याच्यामुळं हा एक सोपाच प्रश्न होता त्याच्यानंतर नऊ नंबरचा क्वेश्चन्स बघू नऊ नंबरमध्ये पुन्हा दारिद्र्य या चॅप्टरवरच विचारलेला आणि दारिद्र्य चॅप्टरवर हे प्रश्न फक्त ॲग्रीकल्चरलाच विचारत नाही आहे तर तुमची पी एस आय एस टी आहे राज्यसेवा त्याच्या मेन्स असो प्रिय असो त्यालासुद्धा या चॅप्टरवर प्रश्न विचारतात हे खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे इकॉनॉमिक्समधलं आणि मी या चॅप्टरला जवळपास आपल्या तीन पुस्तकातून एकत्र करून याचे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामुळं या जी या सगळ्या दारिद्र्य या चॅप्टराची लिंक मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन्समध्ये त्याच्यावर जाऊन ते चॅप्टर क्लिअरली तुम्ही बघून घ्या तर या प्रश्न विचारला होता की भारतात दारिद्र्याच्या खालील लोकसंख्येमध्ये जरी घट होत चाललेली असली तरी उपलब्ध माहितीच्या आधारे दोन हजार चार पाचमध्ये किती टक्के दारिद्र्य होते म्हणजे सरळ सरळ काय आहे इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला फॅक्च्युअल गोष्टीसुद्धा माहिती ठेवावं लागतील याला पर्याय नाही तुम्हाला काय करावं लागेल ह्या गोष्टी प माहितीच ठेवावं लागतील ला कारण याला पर्याय नाही आहे आणि याला पर्याय एकच आहे की तुम्ही रेग्युलरली ह्या जे काही फॅक्च्युअल डाटा आहे त्या एखाद्या रजिस्टरमध्ये लिहून तुम्ही हे करू शकता तर याचा आन्सर आहे नंबर एक अठ्ठावीस टक्के याचा आन्सर काय आहे नंबर एक अठ्ठावीस टक्के याचा आन्सर काय नंबर आणि तुम्ही दुसरी जर दुसरी पद्धत वापरली या आन्सर का आणण्यासाठी त्याला आपण इलिमिनेशन्स पद्धत म्हणून इलिमिनेशन्स पद्धतीनं जर बघितलं तर पंचावन्न टक्के तर हा ऑप्शन्स कॅन्सल होते एकोणपन्नास टक्के हो हाई ऑप्शन कॅन्सल होते एकोणचाळीस टक्के हाई ऑप्शन्स कॅन्सल होते कारण हे जे आकडे, आकडे येतं ते हे आकडे प पंचावन्न टक्के तर हा आकडा नाहीच हे आणि याच्या आधी जे दिलेले येतं तर याच्या आधी सुरेश तेंडुलकर गटाने सांगितलेलं होतं तर सुरेश तेंडुलकर गटाने जे सांगितलं होतं ते ग्रामीण भागात एक्केचाळीस पॉईंट आठ टक्के सांगितलं होतं आणि शहरी भागात पंचवीस पॉईंट साठ टक्के सांगितलं होतं आणि सुरेश तेंडुलकर गटांनीच आ, दोन हजार नऊ दहामध्ये किती सांगितलं होतं तर ते सांगितलं होतं एकोणतीस पॉईंट आठ टक्के हे एक लक्षात ठेवा एकोणतीस पॉईंट आठ टक्के कारण दोन हजार चार पाचचं तर त्यांनी विचारलेले पण पुढं चालून जर त्यांनी सुरेश तेंडुलकर गटानुसारच दोन हजार नऊ दहानुसार जर विचारलं तर त्याचा आन्सर लिहायचं तुम्हाला एकोणतीस पॉईंट आठ टक्के ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत आणि याला काही पर्याय नाही याला फॅक्च्युअल डाटा तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल कारण एक एक क्वेश्चन्स खूप महत्त्वाचं आहे एका क्वेश्चन्सना आपला रिझल्ट जाऊ शकतो त्याच्यामुळं हे चॅप्टर जे आहेत हे व्यवस्थित करा ह्याचे आपले व्हिडिओ आहेत ते सगळे बघून घ्या त्याच्यानंतर आपण दहावा क्वेश्चन्स बघत आहोत दहावा क्वेश्चन्समध्ये विचारलं होतं की बस स्त्रियांना कृषी क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या महिला किसान सशक्तीकरण परियोजनेचा योजना हा एक योजनेचा भाग आहे असं त्याने विचारलं होतं हा एक योजनेचा भाग आहे असं यांनी विचारलेलं होतं तर याचा आन्सर आहे तर त्याचं आन्सर आहे नंबर एक दीनदयाळ अंत्योदय योजना या योजनेचा हा यो एक भाग आहे आता दीनदयाळ अंत्योदय योजना इज ए गव्हर्नमेंट स्कीम फॉर द हेल्पिंग द पुअर बाय इन द स्किल ट्रेनिंग याच्यात काय केलं आहे स्किल ट्रेनिंग काय केली जाते प्रोव्हाइड करते द गव्हर्मेंट ऑफ इंडिया हॅज द प्रोविजनल फाईव्ह हंड्रेड करोड किती पाचशे करोड काय केलेले आहे ते या योजनेसाठी पुरवलेले आहेत आणि मेन भाग म्हणजे महिला सशक्तीकरणाचा रुरल ज्या काही ग्रामीण भागातील महिला आहे यांच्या सशक्तीकरणासाठी हे केलेले आहेत म्हणजे आपल्याला बघा यांनी आतापर्यंत जवळपास दोन क्वेश्चन्स हे योजनावरच विचारले आणि दोन दोन क्वेश्चन्स आपले दारिद्र्य रेषेवर झाले त्याच्यानंतर अकरावा क्वेश्चन्स बघा अकरावा क्वेश्चन्समध्ये सॉरी बारा क्वेश्चन्स बारा क्वेश्चन्समध्ये विचारला किंवा देशाच्या आर्थिक विकासामध्ये ही देशाच्या आर्थिक विकासामध्ये आर्थिक घटकांची भूमिका निर्णायक असते ते घटक म्हणजे कोणते आता हा क्वेश्चन्स हे तर हा क्वेश्चन्सला तुम्हाला इथं जर तुम्हाला एक म्हणजे फर्स्ट टाइम तुम्ही वाचला असेल तरी हा क्वेश्चन्स सॉल्व करू शकता तर यामध्ये त्यांनी जे प्रश्न विचारला होता बा देशाचा आर्थिक घटकाची म्हणजे कोणकोणते घटकाची हे केला जातो तर याचं आन्सर जे हे तर याचा आन्सर आहे चार याचा आन्सर काय आहे तुमचं चार चारमध्ये मध्ये काय सांगितलेलं आहे पहिल्या याच्यात सांगितलं आहे अ मध्ये अ आणि एक आणि दोन ब मध्ये सांगितलं दोन आणि तीन पण जे काही चार म्हणजे हे जे काही ड सांगितलं इथं तर या ड मध्ये सर्वच घटक काय आहेत महत्त्वाचे आहेत सर्वच घटक काय आहेत हे महत्वाचे येतं म्हणजे भांडवल निर्मिती महत्वाची आहे आणि कृषी क्षेत्राचा विक्रयोग्य आढावा मानवी संसाधन आणि विदेशी व्यापाराची विदेशी व्यापाराची स्थिती ह्या गोष्टी सुद्धा आहेत म्हणजे देशाच्या आर्थिक विकासामध्ये आर्थिक घटकांची जी भूमिका आहे ती निर्णायक असते आणि हे घटक म्हणजे तुमचे कोणते भांडवल निर्मिती कृषी विक्रयोग्य आढावा आणि तुमचा ड म्हणजे विदेशी व्यापाराची स्थिती हे घटक आहेत महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन्स हे किंवा उरग्वे परिषदेमध्ये वाटाघाटीसाठी सहभागी सा झालेल्या सर्व गॅट सदस्य देश खालील मुद्द्यावर वचनबद्ध होते म्हणजे हे जे काही तुमचा एल पी जी आपण जो काही टॉपिक सांगितला होता त्याच्यातमध्ये हा प्रश्न येतो तुमचा गॅट करार का आहे तुमचा त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन्स का आहे तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत या तर याच्यात याचं तुमचा आन्सर आहे नंबर चार आन्सर किती आहे तुमचं नंबर चार नंबर चारमध्ये काय आहे तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत कोणत्या किंवा आयात मालावरील जकात करामध्ये कपात करणे परिणामवाचक प्रतिबंध काढून टाकणे व आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता स्वतःची अर्थव्यवस्था खुली करणे म्हणजे स्वतःची अर्थव्यवस्था खुली करणे म्हणजे जी काय आपलं एल पी जी धोरण हे ते एल पीचे धोरण आपण जे काही अवलंबलं आहे ते म्हणजेच काय तुमची अर्थव्यवस्था खुली करणे हे तर जवळपास गॅट आला होता हा गॅट जे होता त्या गॅट एक जानेवारी केव्हा आला होता एक जानेवारी एक जानेवारीला एकोणीसशे एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळपासून पासून काय झाला होता गॅट लागू झाला होता ही गोष्ट लक्षात ठेवा एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळपासून गॅट काय झाला होता लागू झाला होता आलं लक्षात त्याच्यानंतर बघा नेक्स्ट नेक्स्ट हे की बा ग्रामीण भागातील असुरक्षित पिण्याच्या पाणी समस्येवर मात करण्यासाठी भारत सरकारने रिकामी जागामध्ये राष्ट्रीय पेयजल पुरवठा मिशन कार्यान्वित केले ही सुद्धा एक योजनाच विचारलेली आहे आणि याचा आन्सर आहे एकोणीसशे शहाऐंशी याचा आन्सर किती आहे एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशी म्हणजे तुमचं चार एकोणीसशे शहाऐंशीमध्ये याचं म्हणजे काय तुमचा आन्सर चार किती आहे तुमचा आन्सर चार म्हणजे जवळपास तीन क्वेश्चन्स हे योजनेवरच विचारलेले होते तर त्याला नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन्स नाईन्टीन एटी सिक्स आणि त्याचं रिनेम केलं होतं त्याला पुन्हा त्याचं नाव काय केलं होतं नंतर केलं होतं की राजीव गांधी नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन हे केलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णवला केव्हा केलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णवला काय केलं होतं याचं नाव आपण काय केलं होतं राजीव गांधी नॅशनल ड्रिंकिंग वॉटर मिशन असं एकोणीसशे एक्क्याण्णवला केलं होतं आणि हा प्रश्न कशाशी निगडित आहे जे काही तुमचं आपण जो इकॉनॉमिकचा टॉपिक बघितला होता आणि त्या टॉपिकमध्ये सांगितलं होतं की बा इम्पॅक्ट ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमिकल सोशियल कम्युनिकेशन्स पब्लिक हेल्थ डेव्हलपमेंट ऑन द रुरल लाईफ हे जो एक टॉपिक दिले त्याच्यात त्याच्यावरचा हा प्रश्न आहे म्हणजे इकॉनॉमिकचे यामध्ये आपल्याला दोन भाग असे दिसतात अशा पद्धतीने जवळपास याच्यावर किती प्रश्न विचारले होते चौदा प्रश्न यांनी विचारलेले होते त्याच्यामुळं हा टॉपिक करणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला कारण की तुम्हाला जीएस मी पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्हाला की बा जी एसला निग्लेक्ट करून चालणार नाही जर ग्रीम पी एस सीचा तुम्हाला प्रीचा जर रिझल्ट हवा असेल तर कारण जी एस आणि सोबत तुम्ही अभ्यास करताना इकॉनॉमिकचे जे काही पी एस आय एस टी आय राज्यसेवेला जे काही प्रश्न विचारले होते इकॉनॉमिकचे तर ते सुद्धा बघा कारण त्याच्यातले इकडं क्वेश्चन्स तुम्हाला रिपीट होऊ शकतात त्याच्यामुळं ते, ते क्वेश्चन्स बघायचं तर त्यामध्ये त्याच्यात हिस्ट्रीचेही बघा आणि सुद्धा बघा आणि तुम्हाला जर काही अडचण असली तर इथं व्हॉट्सअप नंबर दिलेलाच आहे आणि सोबत आता नवीन आपल्या असे व्हिडिओ आपल्याला देता येतील आणि तुम्ही जर नक्कीच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असे नवीन व्हिडिओ आता काय करत आहे घेऊन येत आहो आणि याच्या आधी जे काही इकॉनॉमीचे मी व्हिडिओ बनवले तर यामध्ये उद्योग बनवलेला आहे त्याच्यानंतर दारिद्र्य जी डी पी काही पंचवार्षिक योजनेचेही व्हिडिओ बनवलेले तर ते सगळे व्हिडिओ बघून घेसाल तर तो तोपर्यंत बाय टेक केअर